राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधिमंडळात विविध नेत्यांनी सादर केला. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी केलेल्या भाषणात अजित पवारांनी नव्या सरकारची आपल्या हटके शैलीमध्ये फिरकीसुद्धा घेतली. त्यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावताना थेट आदित्य ठाकरेंकडेच विचारणा केली. ज्यावेळेस आम्हाला म्हणजे आम्ही पण सगळेजण देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस टी व्हीला बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एकनाथराव शिंदे घेतील, असा पिनड्रॉप सायलेंस झाला. कितीतरी भाजपची रडायलाच लागली, धडा 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 धडा. कुणाला काही कळेनाच काय, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रालाच तो शॉक होता. नाही गिरीश तर अजून त्याचं रडणं बंदच होईनार. ते फेटा बांधायला दिलं तर तो फेटा सोडतो, डोळ्याला पाणी डोळ्याचं पाणी पुसण्याकरता तो तसं सारखं करतोय. खऱ्या अर्थाने त्याला इतकं वाईट वाटले, पण आता काय करता. मग तेच मी ते काहीतरी म्हणतात म्हणूनच तर त्याच्यामुळं अध्यक्ष महोदय एकंदरीतच हे सगळं कामकाज करत असताना मला एवढंच ह्या निमित्तानं सांगायचं आहे. खरं आम्हाला एक वेगळी अपेक्षा होती की सभागृहामध्ये सगळं बघत असताना आज कुणी काही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनामध्ये धाकधूक 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 आहेच. आज भाजपचे 105 आमदार, खरंच तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचारा की बाबा आपल्याला समाधान झालंय का हे जे काही घडलंय त्याच्यात. नाही नाही दादा दादा तुम्ही बाकडं वाजू नका, तुमचं मंत्रीपदच येईल का नाही सांगता येत नाही ते जी गोष्ट. त्याच्यामुळे कुठं आता बाकडं वाजवत आहे. आणि आमच्या शिवसेनेतनं पण गेलेले 40-39 आहेत, आता किती लोकांना मंत्रीपद मिळणार आहेत. सगळ्यांना वाटतंय मिळेल मिळेल मिळेल, परंतु अजून मला सांगता येत नाही काय होईल ते. परंतु माझे एकनाथराव शिंदे आपण एकत्रपणे काम केलेलं आहे. कशामुळे घडलं काय घडलं खरं तर तुम्ही नुसतं माझ्या कानात सांगितलं असताना अजित जरा उद्धवजींना सांग की आता मला द्या 2.5 वर्ष झालीत, तर मी सांगून आम्हीच तुम्हाला तिथं बसवलं असतं. काय प्रॉब्लेमच आला नसता, काहीच प्रॉब्लेम आला नसता आदित्य, काय प्रॉब्लेम आला नसता ना. सुरत ते गुवाहाटी, मुंबई ते दिल्ली, कुणाच्या हाती येणार सत्तेची किल्ली. सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज 18 लोकमतवर.